नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तुमच्या शाळेमध्ये दिलेली चाचणी तुम्ही सोडवली असेल तर आज आपण त्या चाचणीमध्ये लिहिलेली जी उत्तरं आहेत ती उत्तरं आता तपासून पाहूया. आज आपण इयत्ता 5वीमधील चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कापसाचे पीक घेणाऱ्या जिल्ह्याभोवती वर्तुळ करा. तर त्याचं उत्तर आहे जळगाव. ब प्रश्न आहे, खालील वाक्यातील नको असलेला शब्द खोडा. 22 सप्टेंबर रोजी दिवस व रात्रीचे तास हे समान असतात, म्हणजे आता इथं आपण असमान खोडायचं. वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा तोटा होतो, मग या ठिकाणी आपण फायदा हा शब्द खोडायचा आहे. क प्रश्न आहे, सहसंबंध लिहा. ट्रक रस्ते वाहतूक, आणि आता जहाज विचारले तर जहाज येणार आहे मग जल वाहतूक. प्रश्न दुसरा आहे, हवेत पाणी वायुरूपात असते हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणती कृती कराल. तर आपण काय करूया, तर एक ग्लास घेऊन त्यात पाणी भरू व त्यात बर्फाचे काही खडे घालू. त्यानंतर थंड झाल्यावर पेल्यावर बाहेरच्या बाजूला पाण्याचे काही थेंब किंवा कण जमा झालेले होतात व त्यावरून हवेत पाणी असते हे आपल्याला समजते. बरं, प्रश्न आहे, चित्रातील आपत्तीचे नाव लिहा आणि तिचे परिणाम लिहा. चित्रामध्ये आपल्याला जी आपत्ती दिसते ती आहे महापूर. याचे परिणाम आहेत, महापुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात, घरात दुकानात पाणी शिरते, मुले गुरे माणसे बुडून मरण्याची शक्यता असते, त्याबरोबर वस्तीत पाणी साठल्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होतात. आता आपल्याला पुढचा प्रश्न तिसरा अ दिला आहे, तो म्हणजे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या त्यांची यादी करा. यामध्ये आता नैसर्गिक आपत्ती आहेत ते म्हणजे अवकाळी पाऊस, पूर, भूकंप, सुनामी, वणवा, दुष्काळ. तर मानवनिर्मित आपत्ती आहेत ते म्हणजे बॉम्बस्फोट, रेल्वे अपघात, विमान कोसळणे, युद्ध. आता ब प्रश्न आहे, का ते लिहा. पहिला प्रश्न आहे, पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. याचं उत्तर आहे, पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे कारण पावसाळ्यात बरेच वेळा गॅस्ट्रो किंवा हगवण यासारख्या रोगांची साथ येते. पाण्यातील रोगजंतू आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत म्हणून पाणी निर्धोक करण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. पाणी उकळल्याने त्यातले रोगजंतू मरतात व आजार होण्याचा धोका टळतो. दुसरा प्रश्न आहे, पालेभाज्या आधी धुवून घ्याव्यात मग चिराव्यात. उत्तर आहे, पालेभाज्या चिरून नंतर धुतल्या तर त्यातील पौष्टिक घटक म्हणजे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात व ते बाहेर टाकले जातात आणि म्हणून पालेभाज्याची पौष्टिकता टिकावी म्हणून पालेभाज्या आधी धुवाव्यात आणि मग चिराव्यात. प्रश्न चौथा अ, पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. हृदय हे अंतरेंद्रिय उदरपोकळीत असते, तर बरोबर उदाहरण विधान आहे, हृदय हे वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. दुसरं आहे, धान्यावर रेडा बैल फिरून लावून फिरवले जाते. शेतातील या कामाला उफणणी म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे, धान्यावर रेडा बैल लावून फिरवले जाते या कामाला मळणी असे म्हणतात. ब प्रश्न, वरील साधनांची जलद ते संथ अशा क्रमाने नावे लिहा. तर यामध्ये आपण रेल्वे, मोटरसायकल, सायकल आणि बैलगाडी असे जलद ते संत नाव क्रमाने नावं लावू शकतो. क प्रश्न आहे, फक्त नाव लिहा. लवकर बरा होणारा आजार, तर लवकर बरा होणारा आजार आहे तो म्हणजे घसा दुखणे किंवा पाय मुरगणे आपण लिहू शकतो. दुसरं आहे, विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा पाठवणे म्हणजे यालाच आपण संदेश वहन असं म्हणतो. आता प्रश्न पाचवा आहे, दिशाचक्र. तर त्यामध्ये आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. तर उत्तर पूर्व यामध्ये ईशान्य येते, त्यानंतर नैऋत्य आणि आग्नेयच्यामध्ये दक्षिण येते, पूर्वच्या बरोबर समोर पश्चिम येते आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पुढचे कुठले विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.